ब्रेकनंतर आपण बघूयात नाना पटोले यांच्या वक्तव्याबद्दल सध्या राज्यभरात याबद्दलच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. याबद्दल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं म्हटलंय. राज्यात जरी भाजप आक्रमक झाली असली तरी काँग्रेस पक्ष त्यांचं काम करत राहणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. ठीक आहे, भाजप विरोधात आहे, भाजपला विरोधी पक्ष म्हणून आंदोलन करावं लागेल, त्यांचा कार्यक्रम त्यांना राबवावं लागेल, आम्ही आमचं काम करत राहू. आम्ही सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देण्याचं काम हे काँग्रेस पक्षाच्या पद्धतीनं होत राहील. मग सरकारमध्ये असताना सरकारमध्ये नसले तरी सामान्य माणसाचे प्रश्न आम्ही उपस्थित करत राहू. कुणाला विरोध करायचा असते ते करतील. नाना पटोलेंनी त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. राज्यात नाना पटोलेंविरोधात भाजप आक्रमक झाल्याचं आपण बघतोय. राज्यभर भाजप पटोलेंविरोधात आंदोलन करताना दिसते आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील नाना पटोलेंच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. नाना पटोलेंच्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ज्याप्रमाणे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले त्यानंतर मात्र वातावरण एकदम संतप्त झालं आहे. राजकारणामध्ये नाना पटोले यांच्या विरोधात मात्र वातावरण तयार झालं आहे आणि खास करून भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे आणि भारतीय जनता पक्षांचे कार्यकर्ते नाना पटोले यांच्या विरोधात ठिकठिकाणी FIR दाखल करत आहे. पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करत आहे. ठिकठिकाणी आंदोलने पुतळाही जाळत आहे. आपण बघू शकता नाना पटोले यांचं मुंबईचं जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लागला आहे आणि नाना पटोले यांच्या घराचा सुरक्षा मात्र या मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मंत्रालयासमोर नाना पटोले यांचं निवासस्थान आहे आणि त्यामध्ये विशेष पोलीस बळांचंही या ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या निवासस्थानासमोर कुठल्या प्रकारचे आंदोलन किंवा धरणे प्रदर्शन होणार नाही याची काळजी या ठिकाणी घेण्यात आली आहे. नाना पटोले यांनी जे भाष्य केलं आहे त्यांचा भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात निषेध करत आहे. त्यामुळे देशभरामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे आणि त्या आंदोलनाला कुठल्या प्रकारचं हिंसक वळण लागणार नाही याची काळजी मात्र मुंबई पोलिसांनी घेतली आहे. आणि खास करून नाना पटोले यांचं जे भाष्य आहे ते भाष्य पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जे केलं आहे त्याचं कोणीही समर्थन करत नाही. कालही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हिंसेला समर्थन करत नाही अशी भूमिका काल व्यक्त केली आहे. प्रशांतसह विनोद राठोड, न्यूज 18, लोकमत. यानंतर पाहूयात OBC आरक्षणामुळे स्थगित झालेल्या प्रभागात आज मतदान प्रक्रिया पार पडते. साताऱ्यातील लोणंद, खंडाळा, पाटण, कोरेगाव, दहिवडी आणि वडूज या नगरपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. प्रभाग हे खुले करण्यात आले असून 24 प्रभागात 68 उमेदवार रिंगणात आहेत. याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी. सातारा जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीमध्ये निवडणूक प्रक्रिया आज सकाळपासून सुरुवात झालेली आहे. पाटण, खंडाळा, लोणंद, दहिवडी, वडूज आणि कोरेगाव या 6 नगरपंचायतीमध्ये निवडणूक प्रक्रिया जी आहे ती आज सकाळपासून पार पडत आहे. OBC आरक्षण रद्द झाल्यानंतर उर्वरित ज्या 4 जागा राहिल्या होत्या त्या 4 जागांसाठी आज मतदान जे आहे ते या ठिकाणी पार पडत आहे. सध्या आपण कोरेगाव नगरपंचायतीतील जे मतदान केंद्र आहे या केंद्रांवर आहोत. आज सकाळपासून शांततेने या ठिकाणी मतदान जे आहे ते सुरळीत सुरू आहे. सकाळची वेळ आहे, धुकं आहे, त्यामुळे मतदार जे आहे ते कमी प्रमाणात बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर सातारा जिल्ह्यामध्ये 6 नगरपंचायतीमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. एकंदरीत जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा कुठलाही फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. दुरंगी किंवा चौरंगी अशाच प्रकारची लढत या नगरपंचायतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पाटणमध्ये पाहायला गेलं तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, विक्रमसिंह पाटणकर या दोघांची जी प्रतिष्ठा आहे ती या ठिकाणी पणाला लागलेली आहे. तर त्यासोबतच दहिवडी आणि वडूज या ठिकाणी भाजपचे आमदार जयकुमार गोरे असतील, शेखर गोरे असतील किंवा राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख असतील यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली आहे. तर लोणंद आणि खंडाळा या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील किंवा आणि भाजपचे मदनदादा भोसले यांची प्रतिष्ठा त्या ठिकाणी पणाला लागलेली आहे. त्यासोबतच कोरेगाव या ठिकाणी माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. त्यामुळे एकंदरीत या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असून मतदार आता कशाप्रकारे कौल देणार याकडे आता पूर्ण जिल्ह्याचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे. किरण मोहिते, न्यूज 18, लोकमत, सातारा.
यानंतर आपण पुढे पाहूयात. श्री क्षेत्र देहूता आज नगरपंचायतीच्या उरलेल्या 4 प्रभागासाठी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडते आणि त्यासाठी एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. देहू नगरपंचायतीच्या या 4 प्रभागात राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्ष अशी तिरंगी लढत पाहायला मिळते. देहूगाव नगरपंचायत निवडणुकीत एकूण 17 प्रभाग असून प्रत्येकी एक असे 17 सदस्य निवडून द्यायचे आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 27% ओबीसींसाठी आरक्षित केलेल्या 4 प्रभागातील निवडणूक रद्द करण्यात आली होती आणि ती निवडणूक आता होणार आहे. त्यामुळे 4 जागांसाठी देहूत चुरशीची निवडणूक पाहायला मिळते. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि अपक्षाशी तिरंगी लढत जरी असली तरी शिवसेनेने आपला एक उमेदवार उतरवला आहे.